नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त सौरभ राव यांची आर्थिक सुधारणा, आरोग्य अतिक्रमण आणि साफसफाईवर भर. ठाण्यात गुडघा प्रत्यारोपणासह खुब्याची रोबॅटिक शस्त्रक्रिया होतीये मोफत. आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यात PCPNDT कायदा संदर्भात विभागीय कार्यशाळेची यशस्वी. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून आज त्यांनी पालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून पालिकेची स्थिती जाणून घेतली. आर्थिक डबघाईला आलेल्या पालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. आरोग्य अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिलाय. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त राव यांनी पालिकेचा पदभार स्वीकारला होता. पालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्यानं त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. आर्थिक स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, पालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे, या वर्षाची देयकं कशी दिली जाणार आहेत, आगामी वर्षात आर्थिक स्रोत कसा उभा करायचा, मुख्यमंत्री विशेष खासदार आमदार निधीची कामं झाली आहेत का, त्याची ठेकेदारांची बिलं देण्यात आली आहेत का, याबाबत सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी जाणून घेतली. शहरातील साफसफाई, कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. आरोग्य विभागाबाबत तसंच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्यानं चर्चा केली. आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. अनधिकृत बांधकामाबाबत पालिका कशाप्रकारे कारवाई करते, किती MRTPचे गुन्हे दाखल करण्यात आलेत, सध्या अनधिकृत बांधकामांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी दिल्यात. ठाण्याच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच 2 गरजू महिला रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्यानं त्यांच्या नातलगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचे तसंच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महापालिकेच्या माध्यमातून किसननगर इथे हे कॅश काउंटर नसलेलं गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलंय. या रुग्णालयात तब्बल 12 कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकतंच कार्यान्वित करण्यात आलं. या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे 50 वर्ष यांच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. केदारे यांना गेल्या 3 वर्षांपासून संधिवात झाल्यानं त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला उठायला त्रास होत होता. तर भिवंडीच्या बेबी गायकवाड 66 वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचं प्रत्यारोपणही करण्यात आलं. चालताना अडखळत चालावं लागत होतं. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकांच्या संदर्भाने गंगूबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ञ डॉक्टर अक्षय राऊत, अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्या. या कामी रोबोटिक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभलं. या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकाच दिवस हा त्रास जाणवल्याचं रुग्णांनी सांगितलं. रोबोटिक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण 1.25 तासाचा अवधी लागतो. एरवी मॅन्युअली ऑर्थोपेडिक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात. या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतंही इन्फेक्शन होत नाही अथवा रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्यानं रुग्णाला कोणताही मानसिक शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचं डॉक्टर पांडे यांनी यावेळी सांगितलं. आणि प्रत्येक स्टाफ इथे जवळजवळ सर्वच डॉक्टर्स एवढे प्रेमाने पेशंटचा सेवा देतात आणि प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा इथे खूप स्वच्छता आणि सेंट्रल AC आणि संपूर्ण इक्विपमेंट म्हणजे सर्वच इन्स्ट्रुमेंट उत्तम प्रकारच्या उत्तम दर्जाचे आपण वापरतो आणि सर्वच पेशंटला फ्री ऑफ चार्ज आपलं मेडिसिनसुद्धा, औषध म्हणा किंवा तुमचं जेवण आणि फ्रीमध्ये सर्व प्रकारच्या त्यांची सेवा केली जाते. आणि आता हे सर्जरी म्हणजे आपण सर्जरी करत असताना आता आपण काय केलं आहे की आता नी रिप्लेसमेंटपासून तर हिप रिप्लेसमेंट सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिकच्या सगळे ऑपरेशन इथे होत होते. आता नी रिप्लेसमेंटसाठी आपण नवीन रोबोटिक सर्जरी चालू केलेली आहे. गेली 15 दिवसापासून 2 ऑपरेशन आपण केलेत आणि दोन्ही अगदी सक्सेसफुली झालेले आहेत. त्या पेशंटचं आपण आता इथे त्यांचं प्रॅक्टिकली
आपण तुम्ही मुलाखत घेऊ शकता, इथं आता त्यांना बोलवलेलं आहे. PCPNDET कायदा संदर्भात विभागीय स्तरावरील कार्यशाळा उपसंचालक ठाणे डॉक्टर अशोक नंदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली अगदी दिमाखात पार पडली. विशेषतः या कार्यशाळेसाठी सर्वात तज्ज्ञ डॉक्टर निखिल दातार, डॉक्टर परीक्षित टंक, डॉक्टर दिलीप वाईलके आणि अमित कारखानेस असे या कार्यक्षेत्रातील मार्गदर्शक यांना पाचारण करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उदंड प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचं उद्दिष्ट उत्तमरित्या पार पाडलं. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी जिल्ह्यातील विषय मांडून त्यावर उपायात्मक मार्गदर्शन चर्चा केली. अतिशय उत्तम नियोजन, सर्वोत्कृष्ट विचार मांडणी, अतिशय मोलाचं ज्ञान देणारी अशी ही कार्यशाळा होती. सहसंचालक डॉक्टर चाकूरकर, विभागीय कार्यक्रम प्रमुख डॉक्टर नेहा बिटकर आणि उपसंचालक ठाणेमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे अहोरात्र जागून एवढी सुंदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागानं शुभेच्छा दिल्या. मुंबई आणि ठाणे शहरातील पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या भातसा धरणात जेमतेम 31% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा 2 महिने पुरेल एवढाच असल्यानं शहरावर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत असली तरी पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणाकडून कोणतेही आदेश लागू करण्यात आले नाहीत, त्यामुळे ठाणे महापालिकेनं अद्याप तरी पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यानं ठाणेकरांना तुर्तास तरी जलदिलासा मिळाल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 4 स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात पालिकेच्या स्वतःच्या योजनेतून 250 दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून 115 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्व स्रोत शहरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेसाठी भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा शहरात पाणीपुरवठा करते. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेलाही भातसा धरणातून पाणी उचलून त्याचा ठाणे शहरात पुरवठा करते. अशा प्रकारे भातसा धरणातून ठाणे शहराला 1335 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा दररोज होतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून हे धरण महत्त्वाचं मानलं जातं. ठाणे महापालिका क्षेत्रात भातसा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याबाबत किंवा पाणी कपातीबाबत संबंधित प्राधिकरणानं अद्याप कळवलेलं नाही, त्यामुळे शहरात सध्या तरी कोणतीही पाणी कपात लागू करण्यात आलेली नसून या ठिकाणी नेहमीप्रमाणेच पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचं समाधानकारक चित्र ठाण्यात दिसून येते. मागील काही दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळलाय, त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचं समाधानकारक चित्र आहे. मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदूषित गटात मोडली गेल्याचं दिसून आलं. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 127 एवढा आढळलाय. शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामं सुरू आहेत. मेट्रोची, पालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामंही सुरू आहेत. त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे प्रदूषणात वाढच होताना दिसत होती. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं 7 नोव्हेंबरपासून मार्गदर्शक तत्व जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचंही दिसून आलं. त्यानुसार विकास कामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी केलेले उपाययोजना, रस्त्यांची धुलाई इत्यादींसह इतर उपाययोजना करण्यात आल्यानं ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचा दिसतोय. ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर रोड, 3 हात नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडते. त्यातही 3 हात नाका परिसरातील हवा ही मागील काही दिवसात सुधारली असल्याचा दावा पालिकेनं केलाय. 3 हात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांकापर्यंत आलाय. या ठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचं चित्र आहे. तसंच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमालीचं सुधारल्याचं चित्र दिसून आलं. तर घोडबंदर भागातील हवेचा प्रदूषण गुणवत्ता निर्देशांक देखील मध्यम प्रदूषित गटात मोडलाय. या 3ही ठिकाणचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक या महिन्यावर खाली अशा स्वरूपात बदलताना दिसतोय, परंतु मागील काही महिन्याच्या तुलनेत हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारताना दिसतोय. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील महत्त्वाच्या मानपाड आणि कासारवडोल येथील सेवा रस्त्यातून मुख्य रस्त्याला जोडणारे छेद रस्ते ठाणे वाहतूक पोलिसांनी बंद केलेत. या बदलामुळे मुख्य मार्गावरील कोंडीत काहीशी घट झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छेद रस्ते खुले असताना मुख्य मार्गावरील वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होत होती. या मार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील छेद रस्त्यानं काही वाहनं मुख्य मार्गावर येत असतात,
येथील मानपाडा चौक आणि कासारवडोली भागात याचा अधिक फटका बसतो. मानपाडा येथील बाजारपेठेतून हलकी वाहनं, ट्रक, टेम्पो देखील सेवा रस्त्यावरून छेद रस्त्यानं मुख्य मार्गावर वाहनं येतात, त्यामुळे मानपाडा उड्डाणपुलाखालील चौकात वाहतूक कोंडी होत असते. त्याचा परिणाम घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक कोंडी होत होती. तसंच कासारवडोली भागातही वाहनचालक सेवा रस्त्यावरून मुख्य मार्गावरील वाहनास अडथळा करत होते. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बाजारपेठेतून मुख्य मार्गावर येणाऱ्या छेद मार्गावर अडथळे बसवलेत. मानपाडा येथील बाजारपेठ आणि कासारवडोली येथील पेट्रोल पंप भागातून वाहतूक करणाऱ्या चालकांना काही अंतर पुढे जाऊन मुख्य मार्गावर प्रवास करता येतोय. तसंच त्यामुळे चौकातील कोंडी काही प्रमाणात फुटली असून मुख्य मार्गावरून वाहतूक करणाऱ्या चालकांना दिलासा मिळालाय. छेद रस्ता बंद करताना स्थानिकांनी सहकार्य दाखवलंय, त्यामुळे हे शक्य झाल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आपले विभाग ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त सौरभ राव यांची आर्थिक सुधारणा, आरोग्य अतिक्रमण आणि साफसफाईवर भर. ठाण्यात गुडघा प्रत्यारोपणासह खुब्याची रोबॅटिक शस्त्रक्रिया होतीये मोफत. आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यात PCPNDT कायदा संदर्भात विभागीय कार्यशाळेची यशस्वी. भागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायली एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळ ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.